नमस्कार मुलांनो, मागील व्हिडिओ मध्ये आपण दोन संख्यांचा भागाकार म्हणजे डिव्हिजन करायला शिकलो. या व्हिडिओ मध्ये आपण याची काही आणखी मनोरंजक उदाहरणे पाहूया. मुलांनो, तुम्हाला बब्बनचे नवीन दुकान लक्षात आहे ना? बब्बन आज पुन्हा शहरातून त्याच्या दुकानासाठी वस्तू खरेदी करण्यासाठी आला आहे. त्याने 35 कलर पेन्सिलिनचे डबे खरेदी केले. दुकानदाराने त्याच्याकडून त्या 35 कलर पेन्सिल्सच्या डब्यांसाठी 1820 रुपये घेतले. आता बब्बन विचार करतोय की एका कलर पेन्सिलच्या डब्याची काय किंमत आहे. तेव्हाच तिथून गग्गू चालला होता. बब्बनने गग्गूला विचारले, गग्गू, मी 1820 रुपयांचे 35 कलर पेन्सिलिनचे डबे खरेदी केले, तर तू मला सांगू शकतोस का की एका कलर पेन्सिलच्या डब्याची काय किंमत आहे? बब्बन, तू भागाकार क्रियेचा उपयोग करून याचे उत्तर शोधू शकतोस. चल, मी तुला भागाकाराची एक सोपी पद्धत शिकवतो, गग्गू बब्बनला म्हणाला. गग्गूने एका कागदावर अशा प्रकारे हा भागाकार लिहून घेतला. बघ बब्बन, इथे आपण 1820 ला 35 ने भागत आहोत. प्रथम आपण 1000 स्थानावर लिहिलेल्या संख्येने सुरू करूया. आपण 1 ला 35 ने भागू शकतो का? गग्गूने बब्बनला विचारले. नाही, म्हणून आपण इथे वर 10 लिहूया. आता आपण पुढची संख्या मिळवून पाहूया. आपण 18 ला 35 ने भागू शकतो का? नाही, म्हणून आपण वर 10 लिहूया. आता आपण 182 ला 35 ने भागू शकतो का? हो, 35 × 5 आहे 175. अगदी बरोबर, म्हणून आपण इथे 5 लिहूया आणि इथे खाली 175 लिहूया. आता आपण 182 मधून 175 वजा करूया. आता उरले 7. आपण वर लिहिलेल्या शून्याला या 7 बाजूला खाली अशा प्रकारे लिहून घेऊया. आता शेवटी 70 आपण 35 ने भागू शकतो का बब्बन? नक्कीच, 35 × 2 आहेत 70, बब्बन गग्गूला म्हणाला. शाबास बब्बन, म्हणून आता इथे 2 लिहूया आणि खाली 70 लिहूया. 70 मधून 70 वजा केल्यावर राहिला 0. आपल्याला आपले उत्तर मिळाले बब्बन, गग्गू बब्बनला म्हणाला. अच्छा, 1 कलर पेन्सिलच्या डब्याची किंमत 52 रुपये आहे, बब्बन उत्साहाने गग्गूला म्हणाला. हो बब्बन, बघितलेस हे किती सोपे आहे, असे म्हणून गग्गू तिथून निघून गेला. आता बब्बनने 5568 रुपयांची 16 खेळणी खरेदी केली. बब्बन गग्गूकडून शिकलेली सोपी भागाकाराची क्रिया वापरून हे जाणून घेऊ इच्छितो की एका खेळण्याची किंमत किती रुपये आहे. मुलांनो, याचे उत्तर शोधण्यात तुम्ही बब्बनची मदत करू शकता का? तुम्हाला हवे असल्यास तुम्ही व्हिडिओ थांबून याचे उत्तर शोधू शकता. बरोबर, आपण याप्रमाणे भागाकाराच्या उपयोगाने याचे उत्तर शोधू शकतो. 5568 झाले 348. याचा अर्थ एका खेळण्याची किंमत 348 रुपये आहे. मुलांनो, या व्हिडिओमध्ये आपण 2 संख्यांचा भागाकार म्हणजे डिव्हिजन करण्याची काही मनोरंजक उदाहरणे पाहिली. पुढील व्हिडिओमध्ये आपण भागाकार करण्याची आणखी काही मजेदार उदाहरणे पाहूया.